किती जण जमले त्या खीर बनवायला उपवास वगैरे काय सोडायचं असते काय नाही काय पाय ते धुवायचं असतात काय गं काय दुखी नमस्कार। तर ही अर्धा किलो सुजी आहे आणि आपण अर्धा किलो सुजीची खीर आपल्या घरगुती पद्धतीने बनवणार आहे। तर आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून बनवू आता खमंग असं भाजून घ्यायचे सुजी बारीक गॅसवर घ्यायचे। हॅलो तूप घातले तूप तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सुजी भाजे तसे फुलायला लागले ना भाजली कसं समजायचं का पांढरा कलर यायला पाहिजे का लालसर हो भाजल्यावर लालसर सुजी भाजून झालेले यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे ना हा गरम किती तरी पाण्याचं प्रमाण आहे काय अंदाजे अर्धा किलो अजून थोडं लागेल अर्धा किलो सुजीला 2.5 लिटर पाणी घातलेलं आहे आपण मी डायरेक्ट आता या उकळी येऊ द्यायची ना हा उकळी येऊन शिजायला तरी अर्धा तास जाईल ना गोड किती आहे अर्धा किलो अर्धा किलो पाहिजे म्हणजे 1 किलोला 1 किलो म्हणजे जितकं सुजीचं प्रमाण असेल तितकं प्रमाण गुळाचं असेल काय टाकले आपण गुळच टाकलंय वेलची आणि जायफळ पावडर टाकायची काजूचे तुकडे केले काजू खारीक बदाम बदाम पिस्ता हे तुम्ही प्रमाण कमी जास्त केलं तरी चालते हे काय टाकले शेवया शेवया कसल्या शेवया बघू बारीक बारीक आणि बारीक गॅस करायचा आणि आता छान अशी शिजवून घ्यायची ना तर 15 ते 20 मिनिट लागेल याला शिजवायला अर्धा तास पद्धतीने आपली सुजी शिजलेली आहे छानपैकी आता काय घालायचं दूध म्हणजे जितकं तुम्हाला पातळ खीर हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही दूध घालायचं आता दूध घातल्यानंतर फक्त 1 उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपण गॅस बंद करायचा अशा पद्धतीने आपण पारंपरिक देशी खीर तयार आहे।